श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा दिवस सर्वांना चांगला जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये यातल्या काही गोष्टी घडत असतील आणि काही गोष्टी घडतही नसतील। माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की पंचमहायज्ञ हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा नसेल। जे स्वामी सेवेत आहेत त्यांना तर माहितीच असेल, परंतु ज्यांना माहिती नाही आणि कदाचित त्या स्वामी सेवेमध्ये नसतीलही तरी पण हे पंचमहायज्ञ, पंचमहायज्ञ म्हणजे खूप काही मोठा होम हवन आहे असं नाही आहे। एक अगदी नेहमीच्या आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण यांचं महत्त्व खूप मोठं आहे, तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याचशा सेवेमध्ये पंचमहायज्ञ दिलेलं असतं, परंतु ते करायचं कसं हे काही जणांना माहिती नसतं। तर बघा, पंचमहायज्ञ म्हणजे काय हेच मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिले देवयज्ञ म्हणजेच काय, रोज सकाळी अग्नीला एक चमचा शुद्ध तूप आपल्याला घालायचं आहे। आता रोज तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता, ते अग्नीला दिल्यासारखंच आहे, किंवा तुमच्याकडे चूल पेटवत असतील, चुलीमध्ये तुम्ही शुद्ध तुपाचा एक चमचा तुम्ही घातला पाहिजे। जसं तुम्हाला अग्नीला शुद्ध तूप घालता येईल त्या पद्धतीने तुम्ही घातलं पाहिजे, म्हणजेच दिवसाची सुरुवात ही खूप चांगली होते। आणि त्यानंतर दिलेलं आहे ऋषीयज्ञ, म्हणजेच रोज गाईला आपल्याला अन्न घालायचं आहे, खाऊ घालायचं आहे। बघा, गाय आपल्या दरवाजात येते, बऱ्याचदा आपल्याकडे पोळ्या असतात नसतात, तर ती गाय आपल्या दारावरनं तशीच जात असते। परंतु प्रयत्न करा की रोजच्या स्वयंपाकामध्ये एक पोळी तुम्ही गाईच्या नावाची काढून ठेवा। नाही जमलं तर कमीत कमी तिला एक घास काही ना काही अन्न, एखादं फळ, जमलं तर चपाती भाकरी, असं काही ना काही तुम्ही गाईला अन्न देण्याचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर बघा, पितृयज्ञ दिलेला आहे, म्हणजेच पितरांची सेवा आपल्या हातून घडत असते, तर आपल्याला करायचं काय आहे, कावळ्याला दुपारी 12 एक घास अन्न द्या असं म्हटलेलं आहे। तर बघा, आपल्या घराच्या भिंतींवर कुठेही काही जशी तुम्हाला जागा अवेलेबल असेल, तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरासमोर अशी काही जागा असेल की जिथे कावळे बसत असतात, तर त्या ठिकाणी रोज तुम्ही थोडं काहीतरी अन्न आपल्या पितरांच्या नावांनी ठेवत चला, म्हणजे त्यातूनच आपली पितृसेवा पण घडत असते। हे रोजच्या जीवनातल्या घडणाऱ्या गोष्टी आहे, यातून आपल्या मागे जे काही दोष असतात ते निघून जाण्याचा एक प्रयत्न आपण करत असतो। आणि मनुष्य यज्ञ म्हटलेलं आहे, बघा आपल्या घरी रोज कोणी ना कोणी येत असतं। आता सपोज काही ठिकाणी असं असतं की शेजारचीच व्यक्ती आपल्याकडे येत असते, तर आपण काय म्हणतो, अरे हे रोजच आहे, बरोबर चहाच्याच वेळेत येऊन बसतात, किंवा असं काही आपल्या मनामध्ये आपल्या या गोष्टी येत असतात। परंतु त्या दृष्टिकोनातनं न बघता तुम्ही त्यांना अतिथी म्हणून बघा, आणि कमीत कमी त्यांना एखादं चॉकलेट द्या किंवा एखादं बिस्किट द्या, आपल्या घरी जे काही असतं 2 खाण्यासाठी द्या किंवा चहा वेळेवर चहा द्या। बघा, ही अतिथींची सेवा म्हणजे साक्षात आपण आपल्या घरी येणाऱ्या देवतांची सेवा करत असतो, तर ही अतिथी सेवा तुमच्या घरात घडली पाहिजे। एखादं लहान मूल तुमच्या घरी आलं तर ते रिकाम्या हाताने जायला नको, कमीत कमी त्याला एक चॉकलेट तरी द्या। त्यानंतर दिलेला आहे म्हणजे भूतयज्ञ। बघा, आपल्या घरामध्ये मुंग्या वगैरे असल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, म्हणजेच आपल्या घराच्या बाहेर पाठीमागच्या बाजूला कुठेही आपल्याला मुंग्या दिसल्या, तर त्या मुंग्यांना आपल्याला थोडीशी साखर ठेवायची आहे, साखर त्या मुंग्यांना तुम्हाला खाऊ घालायची आहे। तर बघा, हे जे 5 मी सांगितलेले आहे, हे 5 केल्यामुळे आपल्यावर कर्ज असेल किंवा आपली कोणासोबत दुश्मनी असेल, वैर असेल, काही आपल्या हातून चुका घडलेल्या असतील ना, तर या सगळ्या चुका या रोजच्या सेवेमुळे म्हणजेच या पंचमहायज्ञामुळे माफ होत असतात। रोजच्या या सेवा केल्यामुळे आपल्याला आपल्या घरातनं दरिद्री बाहेर जात असते, लक्ष्मी घरात येत असते, त्याच्यानंतर काही अडचणी असतात आपल्या मार्गातल्या त्या मोकळ्या होत असतात, कुणाचे काम थांबलेले असते काही गोष्टींपाई, बऱ्याचदा खरेदीचे कामं असतात, कोर्ट कचेरीचे कामं असतात, लग्न जमत नसतं, घरामध्ये काही गोष्टींमुळे कर्ज झालेलं असतं, शेजाऱ्यांशी पटत नसतं, बऱ्याचशा अडचणी असतात। मी त्यातल्या काही सांगितल्या, त्यातल्या काही तुम्हाला माहिती असतील, तर या अडचणी या रोजच्या 5 केल्यामुळे दूर होत असतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण येतात, आनंद घरामध्ये घडत असतो। आपल्या घरामध्ये बाळगोपाळांची कमी असेल तर तीही आपल्या घरात पूर्ण होऊन जाते। तर बघा, या अगदी छोटीशी सेवा आहे, ही तुम्ही अगदी मनापासून केली तर सगळं व्यवस्थित होतं, घरामध्ये सगळं काही व्यवस्थित चालतं। तर ही अगदी छोटीशी सेवा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा।
चला भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।